आंबोली कबुलायतदार जमीन प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे, मात्र पालकमंत्री दीपक केसरकर त्याला जाणून बुजून खो घालत आहे. त्यांनी त्रिसदस्य समिती नेमण्याबाबतचे निवेदन मागे घ्यावे, अन्यथा तिन्ही गावे निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा कबुलायतदार गावकर समन्वयक कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. यावेळी रामचंद्र गोविंद गावडे, प्रकाश अनंत गावडे, उल्हास अनंत गावडे, भारतभूषण विष्णू गावडे, गजानन वामन पालेकर, महेश वासुदेव पावसकर, मनोहर गंगाराम गावडे, भीमसेन बाळकृष्ण गावडे, महादेव विष्णू गावडे, पांडुरंग डुबाजी गावडे, योगेश अप्पा नाटलेकर, ज्ञानेश्वर वासुदेव राऊत, विष्णू पुनाजी कालेलकर, अंकुश नारायण कदम आदी उपस्थित होते. माजी आमदार राजन तेली यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केला आहे, मात्र निवडणुकीच्या तोंडावर केसरकर राजकारण करू पाहतेत, असा आरोप यावेळी करण्यात आला. पालकमंत्र्याने जे महसूल मंत्र्यांकडे जे निवेदन सादर केलेलं आहे हे कुणाच्या वतीनं केलेलं आहे? त्याने एक तर ह्या तिन्ही गावाचा प्रतिनिधित्व केलेलंच नाही महसूल मंत्र्यांकडे. महसूल मंत्र्यांकडे प्रतिनिधित्व केलं हे प्रदेश सरचिटणीस तेली राजन तेली साहेबांनी. आम्हाला महसूल मंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्या ठिकाणी बैठका लावून आज जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठका लावल्या, प्रांत अधिकाऱ्यांकडे बोलवून घेतलं त्यांना, आणि गेली 2 वर्ष ते या तो हा विषय घेऊन झटत आहेत. आणि प्रत्येक वेळी त्यांनी महसूल मंत्र्यांकडे 5 सप्टेंबरला ज्यावेळी मीटिंग लावली त्यावेळी पालकमंत्र्यांना वेळ नव्हता. महसूल मंत्र्यांना ते सांगत होते की मीटिंग कॅन्सल करा आणि पुढे ढकला का, तर आपल्याला वेळ नाही. आज पालकमंत्री एक निवेदन घेऊन महसूल मंत्र्याच्या कॅबिनमध्ये एकटे जाऊन त्या ठिकाणी निवेदन देतात की त्रिसदस्य समिती नेमून 3 महिने हा विषय पुन्हा पाण्यात घालायचा कशासाठी? तर त्यांना विनायक राऊतांची निवडणूक महत्वाची नाही आहे, त्यांना आपली विधानसभेची निवडणूक महत्वाची वाटते. कारण तोपर्यंत हा दिवस पुढे गेला आणि 3 महिन्यानंतर आपण पण काहीतरी प्रश्न मिटू ह्या उद्देशानं आपण पुढारी आहोत. आणि भाव तिन्ही गावामध्ये प्रत्येक वेळी ह्याच विषयावर त्यांनी राजकारण केलेलं आहे जमिनीच्या विषयात, आणि त्याचा मोबदला त्यांना 10 वर्ष आमदार राहिले, ते 5 वर्ष आमदार राहिले, 5 वर्ष मंत्री राहिले, आणि आज मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे त्याची. आणि त्यावेळी त्याने हा विषय पुन्हा आपल्या हातात घेण्यासाठी हा त्रिसदस्य समिती नेमून पुढे ढकललेला आहे. ह्याला आमचा पूर्णपणे विरोध असून तिन्ही गावचा विरोध असून गेळे आंबोली आणि चौकुळ या तिन्ही गावचा विरोध असून त्यांनी जर आपलं निवेदन मागे नाही घेतलं तर येत्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू. बहिष्कार याचा अर्थ काय? पालकमंत्र्यावर बहिष्कार. आणि पालकमंत्र्याच्या गावकर समितीत तसेच आंबोली चौकुळ गेळे ग्रामस्थ यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता किंवा यत्किंचितही कल्पना न देता फक्त ही जी बैठक आहे ती परस्पर गुपचूपपणे पार पाडलेली आहे. आणि ह्या पार पाडलेल्या बैठकीमध्ये जर बघितलं तर आंबोली चौकुळ गेळे या ग्रामस्थांनी किंवा कबुलायतदार गावकर कृती समितीने जे गेले 2 वर्ष काम केलं होतं त्या 2 वर्ष कामामध्ये म्हणजेच आज जे काम केलं होतं त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो प्रश्न निकालापर्यंत निघालेला होता. म्हणजे फक्त आता शासनाचा निर्णय जो होता तो निर्णय आता फक्त जारी होण्याचा शिल्लक होतं, पण असं असताना देखील त्यांनी ही बैठक घेऊन हा जो निर्णय आहे तो पुढे परत 3 महिने प्रलंबित केलेला आहे. त्यानंतर जर बातमी बघितली असेल तर बातमीमध्ये असं दिसतं की जो शासनाने 1999 पूर्वी जो आदेश काढला होता आणि त्या आदेशानुसार ही जी जमीन आहे ती जमीन हस्तांतरित केली होती त्याच आदेशाची पालकमंत्री यांनी कालच्या मीटिंगमध्ये पुनरावृत्ती केलेली दिसून येते. कारण त्यांनी काय सांगितलंय की पहिल्यांदा शासनानं आपल्या शासकीय कामासाठी जमिनी हस्तांतरित करायच्या, शासकीय योजनांसाठी हस्तांतरित करून घ्या आणि नंतर उरलेल्या जमिनी मग ज्या असतील त्या जमिनी मग तुम्ही ग्रामस्थांना वाटप करावं. म्हणजे जे तुम्ही सांगताना काय सांगताय की ह्या जमिनी पूर्णपणे खाजगी स्वरूपाच्या आहेत आणि खाजगी स्वरूपाच्या असताना तुम्ही पहिल्यांदा ग्रामस्थांना वाटप करण्याऐवजी आता सरकारनं आतापर्यंत बघितलं तर 3500 एकर पैकी 2000 एकर जमीन जी आहे ती इतर योजनांखाली किंवा इतर वनसंज्ञा शासकीय खासगी होणे वगैरे यांच्यासाठी हस्तांतरित केली असताना शिल्लक असलेली 1400 एकर जमीन देखील तुम्ही परत शासकीय योजनांसाठी वापरा म्हणता, म्हणजेच पूर्णपणे इथं ग्रामस्थांचं नुकसान. म्हणजे आमदार होण्यापूर्वी पण हा तुम्ही इथं प्रश्न हँडल करत होते, त्यावेळी सांगत होते माझ्याकडे काय नाही, ते अधिकारी बोलतात मंत्री बोलतात त्याप्रमाणे काम करत नाही. त्याच्यानंतर सांगितलं मी आमदार होणार, आमदार झाल्याच्या प्रश्न सोडवणार, त्यावेळी पण त्यांनी आमदार झाल्याच्या हा प्रश्न सोडवणार, इलेक्शनच्या टायमिंगला फक्त कुठे घेऊन जायचं हेच अगोदर आजपर्यंत मंत्र्यांना माहीत नाही. कारण गेले 4.5 वर्ष हे आहेत पालकमंत्री असतेवेळी आजपर्यंत हे महसूल हा विषय महसूल मंत्र्यांच्या अखत्यारीत येतो हे माहीत तर नाही, हे गाववाल्यांनी इथल्या माहिती करून दिलेलं आहे.
तुम्ही कसं विचार कराल तर आजपर्यंत त्यांनी वास्तविक आपल्या स्तरावर आंबोली आपलं गाव म्हणतात, दुसरं आपल्या स्तरावर त्यांनी महसूल मंत्र्यांकडे गेलं पाहिजे होतं, हा प्रश्न निर्णयासाठी नेला पाहिजे होता. गेली पावणे दोन वर्ष राजेंद्रींनी मार्गदर्शनाखाली आणि गावच्या कृती समिती कबलायतर यांच्या सर्व माहितीनुसार त्यांनी सर्व मेहनत घेतली आहे. मेहनतीनुसार आम्ही साधारणतः गेल्या 5 सप्टेंबर रोजी मंत्रालय स्तरावर महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये अधिकृत मिटिंग झाली, अधिकृत त्याचं प्रोसिडिंग बनलं. आत्तापर्यंत दीपक केसरकरांनी ज्या मिटिंग घेवल्या आजपर्यंत मंत्रालय स्तरावर त्याचं आजपर्यंत प्रोसिडिंग झाले नाही. पहिल्यांदा प्रोसिडिंग हे आपलं 5 सप्टेंबरच्या झालेलं आहे. फक्त यांनी फक्त देखावा केलेला आहे, फक्त स्वतःच्या मतदानासाठी. त्याच्यानंतरची भूमिका जर घेतली तर आंबोलीचा जो प्रश्न आहे हा आंबोली मूळ जागा ही स्वतः मालकी कबलायतपासून इथल्या ग्रामस्थांची आहे, इथल्या कबलायतदारांची आहे, गावची आहे, ती खाजगी आहे. त्याच्यामुळे शासनाने फक्त आपल्या प्रशासकीय कारभार दाबून लोकांना ही जागा द्यायची आहे. ह्याच्यासाठीच कोर्टामध्ये पण शासनाच्या वतीने मंजुरी दिलेली आहे की तुम्ही ही जी जागा जी महाराष्ट्र शासन लावली ते का लावलं, तर लोकांना देण्यासाठी लावलं असते. वेळी ही त्रिसदस्यीय समिती महसूल मंत्र्यांकडून आली कुठून? त्रिसदस्यीय समिती लावण्याची गरजच नाही, कारण 5 सप्टेंबरला झालेल्या निर्णय महसूल मंत्र्यांच्या इतर मुख्य सचिवांच्या अखत्यारीत सर्व त्या कालावधीमध्ये तिथले सर्व ग्रामस्थ, इथले कृती समिती कबलायतदार सर्व उपस्थित होते. साधारणतः 20-25 लोकांचं शिष्टमंडळ प्लस तालुक्यातील राजेंद्री, महेश सारंग, मनोज नाईक, राजू गवडे असे सर्व सविस्तर आम्ही सार्वजनिक गाव आंबोली गेल्यातले गेलेलो होतो. त्यावेळी निर्णय असा झालेला होता की हाही जमिनीचं तात्काळ तुम्ही निर्णय घ्या की ह्याच्यामध्ये 2 टप्पे पडा की जी वणे लागलेली हा प्रश्न आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवूया आणि जो जी क्लिअर टायटलची जागा आहे ज्याला वणे लागली नाही अशी जागा तात्काळ तुम्ही काय करा, तुमचं कुटुंब सर्वेक्षण निश्चित करा. त्याचवेळी एक कृती समिती नेमली गेली कलेक्टरांच्या अखत्यारीत आणि त्या अखत्यारीत करतील 3 महिन्याचा कालावधी दिला होता. 5-6 महिन्यात सर्व ग्राम स्तरावर ग्रास लेवलवर सर्व सर्वे झालेला होता. कुटुंब सर्वेचा 730 कुटुंब ही आंबोलीतली झालेली आहेत. साधारणतः 275 कुटुंब ही केळेगावातली फायनल झालेली आहेत. ग्रामसभेच्या दोन्ही गावातले ठराव आपल्या महसूल तहसीलदार कार्यालय दप्तरात नोंद झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने तात्काळ दुसरा फक्त एकच निर्णय निघायचा होता, तो म्हणजे अध्यादेश काढणे आणि लोकांना वर्ग एक नाही, त्यावेळी पण वर्ग एक नाही लोकांना वाटप करणे हा अध्यादेश जायचा होता. हा निर्णय 20 तारखेला फेब्रुवारीच्या 20 तारखेला पण मिटिंग झालेली होती, ती मिटिंग पण ह्या महाशयांनी कॅन्सल करायला लावली. त्याचं पत्र आपल्याकडे आहे मिटिंगचं, कारण इथली जी कृती समिती आहे त्यांना ही पत्र यायची होती आणि त्याचा पत्र हे आपल्याकडे सर्व स्तरावर आलेलं होतं ग्रास लेवल आणि ती तात्काळ 20 तारखेची मिटिंग यांनी कॅन्सल करायला लावली. तशाच प्रमाणे जेव्हा 5 सप्टेंबरला महसूल मंत्र्यांकडे मिटिंग लावली होती त्यावेळी पण ती मिटिंग कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला होता. फक्त याला स्वतः महत्त्व घ्यायचं आणि स्वतः काम न करायचं. आजपर्यंत 4.5 वर्ष जे पालकमंत्री होते त्यावेळी ग्रामस्थ का यांच्या अखत्यारीत मंत्रालयात गेले होते का, त्यांच्या माध्यमातून काम चालू होतं, पण त्या आजपर्यंत तो प्रश्न प्रलंबित ठेवण्यामागचाच का हेतू हे समजत नाही की स्वतःला लागा पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आता ही त्रिसमिती नेमण्याचं काय, आंबोली हे काश्मीर नाही आहे. काश्मीर असलं असतं तर आंबोलीचे त्रिसमितीची समिती नेमा जशी आता नेमलेली आहे तशी हे राम मंदिराला. इथं काय ही स्वतः मालकीचीच जागा आहे ग्रामस्थांची, त्याच्यामुळे ती वाटण्याचा अधिकार हा ग्रामस्थांचाच आहे. फक्त प्रशासकीय जबाबदारी शासनाची आहे ती त्यांनी पूर्ण करावी आणि त्यावेळी 5 सप्टेंबरच्या मिटिंगमध्ये हे सर्व झालेलं आहे. आता फक्त पालकमंत्र्यांनी निवेदन देऊन दिलेलं आहे, ती काय अधिकृत मिटिंग झाली लागायचं का प्रोसिडिंग झाली लागायची सांगावं, अधिकृत जाहीर करावं.